जैन विद्यापीठ बेंगलोर येथे सादर करण्यात आलेली एकांकिका ही महापुरुषांचा अपमान करणारी असून या सादरीकरणामध्ये मागासवर्गीय लोकांच्या सामाजिक परिस्थितीवर घाणेरडे विनोद करत संपूर्ण आंबेडकरवादी अस्मितेला ठेच पोहोचली आहे। त्यामुळे आज अकोल्यामधील आंबेडकरवादी युवकांच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करून जैन विद्यापीठाचे कुलगुरू व इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आले। जैन विद्यापीठ बेंगलोर येथे एक एकांकिका सादर करण्यात आली, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अनुसूचित जातीबद्दल अत्यंत खालच्या भाषेत आणि घाणेरडे अशा पद्धतीचे विशेषणे लावणारी एकांकिका ती सादर करण्यात आली होती। यामध्ये देशभर जेव्हा उद्रेक झाला आणि या उद्रेकानंतर जेव्हा मागणी झाली की यावर कार्यवाही झाली पाहिजे, त्यावेळी केवळ 6 विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांना अरेस्ट करण्यात आले। परंतु या एकांकिका सादरीकरणासाठी ज्या HOD ने परवानगी दिली होती आणि ज्या कुलगुरूंच्या अखत्यारीत हे सगळं घडलं, त्यांच्यावर मात्र अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही आणि म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे करतोय आणि त्यामध्ये मागणी करतोय की केवळ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून भागणार नाही, तर या देशाच्या गृहमंत्र्यांनी त्या विद्यार्थ्यांबरोबरच HOD आणि कुलगुरू यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करावेत आणि त्यामध्ये देशद्रोहाच्या कलमाची वाढ करून त्यांच्यावरती खटला दाखल करून तो खटला चालवावा अशी मागणी घेऊन आम्ही आज या निर्णय आंदोलनात बसलो। राष्ट्रीय महामार्गावर भरधाव टिप्परने दुचाकी स्वारास जबर धडक दिली। या विचित्र अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले असता एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। व्यास धाब्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर आज 16 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजताच्या सुमारास दुचाकी क्रमांक MH30AS2168 या दुचाकीसमोरून भरधाव येणाऱ्या MH34M6584 हायवे टिपेरने समोरून जबर धडक दिली। यात कमलेश भीमराव गवई राहणार शेलू वेताळ वय 40 वर्ष यावर उपचार सुरू असून राजेंद्र मधुकर पखाले वय 45 वर्ष राहणार शेलू वेताळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। अपघात होताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती, काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती। यावेळी पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी सहकाऱ्यांसोबत वाहतूक सुरळीत करण्यास मदत करीत मार्ग मोकळा करून दिला। शहर पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करून टिप्पर ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली। मूर्तिजापूर लाखपुरी येथील घटना। घरात असताना भिंत पडली, परंतु सुदैवाने घरातील तिन्ही व्यक्तींचे प्राण वाचले। देवानंद चक्रे व पत्नी सुकेशिनी चक्रे, मुलगी आरती चक्रे हे कुटुंबातील सदस्य बचावले असून देवतारी त्याला कोण मारी हीच परिस्थिती यावेळी बघावयास मिळाली। यांना रमाई आवास योजनेअंतर्गत हे घर मिळाले होते। या बेघर कुटुंबाला निवारा देण्याची मागणी होत आहे। रामचक्रे लाखपुरी, माझं घर पडलं अंगावर, मी दुर्दैवानं घरा कसा बसा घरातून वाचलो, तरी शासनानं माझे तत्काळ घर मंजूर करावं। माझ्या कुटुंबात तीन व्यक्ती आहेत, आमच्याकडे कुठली जमीन नाही, काही नाही, शेती नाही, काहीच नाही, आम्ही भूमी ना, तरी शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे। आम्हाला शासनाकडून कोणती योजना मिळाली नाही, शासनाने आमचा निकाल काढून त्वरित आम्हाला घरकुल देण्यात यावं। रक्त भाववाढीचा निर्णय तात्काळ मागे घ्या अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे। त्यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेले निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे। नमस्कार, उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना। आताच नुकतंच महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतलेला आहे की रक्तपेढीतील जे आपण रक्त पुरवतो त्यासाठी त्यांनी दरवाढ केलेली आहे। त्या दरवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीनं मी माझ्या सुहस्ते सुरक्ताने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांना पत्र दिलेलं आहे की हे दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी, ही नम्र विनंती केलेली आहे। जर दरवाढ मागे घेण्यात आली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू। धन्यवाद। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची
5 दिवसानंतर कारागृहातून सुटका झाली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून त्यांचे यावेळी स्वागत केले। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची अकोला मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून 10 फेब्रुवारीला आत्मदहनाचा प्रयत्न केला होता। पोलिसांच्या वेशात रविकांत तुपकर हे आत्मदहन करण्यासाठी आले होते। पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप यावेळी तुपकर यांनी केला होता। प्रीमियम भरूनही शेतकऱ्यांना अत्यल्प मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा होत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला होता। आज त्यांनी कारागृहातून बाहेर आल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। सोयाबीन कापसाला दरवाढ देण्याच्या ऐवजी पीक विमा आणि नुकसान भरपाई देण्याच्या ऐवजी राज्य सरकारनं पोलिसांच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर प्रचंड अमानवीय पद्धतीने लाठीमार केलेला आहे। नक्षलवादी आणि दहशतवाद्यासारखी वागणूक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे। या सरकारला थोडी लाज वाटायला पाहिजे। अरे तुम्ही सोयाबीनला भाव देऊ शकत नाही, तुम्ही कापसाला भाव देऊ शकत नाही, आमचे नुकसान भरपाईचे पैसे मंजूर करून तुम्ही देत नाही, पीक विमा कंपन्यांचे तुम्ही लाड करताय। आम्ही काय भीक मागायला आलो होतो का? आम्ही आमच्या बापाचा हक्क मागायला आलो। असे हजारो गुन्हे जरी आमच्यावर दाखल केले आणि किती वेळा तुरुंगात टाकलं तरी रविकांत तुपकर हजारो शेतकऱ्यांना घेऊन पुन्हा रस्त्यावर उतरणार। गावगाड्यातला शेतकरी आता जागृत झालेला आहे। बळीराजाची फौजेची ताकद काय असते येणाऱ्या काळामध्ये यांना दाखवून देऊ। आणि ज्या नेत्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केले त्या नेत्यांच्या खुर्च्या काढून घेतल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये थांबणार नाही, हा आमचा निर्धार आहे। बचेंगे तो और भी लड़ेंगे।